महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी स्पष्टपणे महायुतीला बहुमत मिळाल्याचं बघायला मिळालं आहे. भाजप त्यात सगळ्यात मोठा भाऊ ठरलेला आहे. भाजपचं संख्याबळ 133 पेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर शिवसेनेचं संख्याबळ देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार एकूण जर बघितलं तर याच महायुतीमध्ये तर मुख्यमंत्री कोण होईल असा सवाल उपस्थित केला जातोय. तर क्लिअर असं स्पष्ट बहुमत मिळत असताना देखील भाजपचा मुख्यमंत्री कुमार अशी चर्चा एकीकडे लागते तर दुसरीकडे ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकार ही निवडणूक लढली गेली अशा एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद द्यावं अशी मागणी सध्या शिवसेनेच्या नेत्यांकडून होताना बघायला मिळते. मात्र अशामध्येच मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तरही अजून मिळालं नाहीये. दुसरीकडे जर असं म्हणणं आहे की जर मुख्यमंत्री पद भाजप स्वतःकडे ठेवणार असेल तर गृह खातं हे शिवसेनेकडे देण्यात यावं. शिवसेनेच्या नेत्यांची मागणी असल्याचं देखील कळत आहे आणि या संदर्भात काही नेते मागणी स्पष्टपणे करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे एकूण जर बघितलं तर सध्या मुख्यमंत्री पद जर भाजप स्वतःकडे ठेवणार असेल जे आहे ते शिवसेनेला द्यावं. या व्यतिरिक्त अन्य महत्वाची जी खाती आहेत त्यापैकी 2-3 खाती जी आहेत ती शिवसेनेकडे यावी असं शिवसेनेच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. गृह खात्यासोबत सहकार वित्त खातं देखील शिवसेनेकडे यावं अशी देखील त्यांची मागणी आहे. त्यामुळे एकूण जर बघितलं तर महायुतीला मात्र क्लिअर स्पष्ट बहुमत आहे. मात्र दुसरीकडे काही खाती जी महत्वाची आहे ती शिवसेनेकडे येतील का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर शिवसेनेकडे सध्या गेल्या अनेक वर्षांपासून असलेलं नगरविकास खातं हे मात्र शिवसेनेकडे राहणार असल्याची माहिती जी आहे ती अगदी मिळते. मात्र अन्य खात्यांसंदर्भात अजूनही कोणतीही स्पष्टता नाही आहे. पण गृह खातं हे शिवसेनेचे नेते आग्रहीरित्या मागणी करत असल्याची माहिती सध्या मिळते.